तुम्ही नोकरी सोडून धंदा सुरू करायचा विचार करताय का? तसं असेल तर असा विचार करणारे तुम्ही एकटेच नाहीत, कारण यंदाच्या वर्षी अनेक जण आपला नोकरी धंदा बदलण्याचा विचार करतायत. एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट. दोन हजार बावीस मध्ये नोकरी व्यवसायात मोठे बदल. 82% लोक बदलणार नोकरी व्यवसाय. कोरोना नंतर नोकरदारांच्या मानसिकतेत बदल. कोरोनाच्या महामारीनं अर्थचक्र देखील बदलून गेलंय, त्यामुळे लोक आता करिअर बाबत नव्या मानसिकतेतून विचार करू लागलेत. भविष्यात नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. भारतातील जवळपास 82% लोक करिअर बदलण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती लिंक्डइन या व्यावसायिक कंपनीनं केलेल्या पाहणीत समोर आली आहे. लिंक्डइन कंपनीनं देशभरातील सुमारे 1111 लोकांचा सर्व्हे केला. सध्याच्या नोकऱ्यांमधून पुरेसा पगार मिळणार नाही, करिअर वाढीच्या दृष्टीनं नोकऱ्यांमध्ये पोषक वातावरण नाही, त्यामुळे 82% लोकांनी करिअर बदलण्याचा विचार बोलून दाखवला असं या अहवालात म्हटलंय. त्यामध्ये तब्बल 37% महिला नोकरदारांचा समावेश आहे. पगार वाढला तर आहे तीच नोकरी पुढे सुरू ठेवू असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण 49% आहे. तर दुसरीकडे 2 वर्षात वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढल्यानं तब्बल 71% लोकांना आपल्या क्षमतेवर विश्वास नसल्याची बाबही सर्वेक्षणात पुढे आली आहे. ज्यांच्याकडे काही चांगले स्किल्स आहेत त्यांना अधिक चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील आणि ते अधिक बळकट होतील. त्यामुळे ह्या के टाईप मध्ये आपण कुठल्या फांदीवर आहोत, आपल्याकडे काही स्पेशल स्किल गुणवत्ता काय आहे का, याचा विचार आपण करायला हवा. केवळ 82% लोक नोकऱ्या बदलतात म्हणून आपण स्वतःची नोकरी बदलायला उगाच जाणं हे योग्य होणार नाही, त्यामुळे पूर्ण विचार करा. हा कालखंड जेवढा संधीचा आहे तेवढाच तो धोक्याचाही आहे. कोरोना काळानंतर ज्या क्षेत्रात नोकरी व्यवसायाची सर्वाधिक संधी आहे त्यात अर्थातच आरोग्य क्षेत्राचा नंबर पहिला आहे. ही बाबही या सर्वेक्षणात समोर आली आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच आयटी उद्योग देखील नोकरदारांच्या पसंतीक्रमात आघाडीवर आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे